पाईप क्लिनरच्या साह्याने आपण हा साप केलेला आहे आणि हा साप आपण ह्या कपावर ठेवून आता कंपनाच्या साह्याने हा साप कसा ढुलतो ते पाहूयात. यासाठी आपल्याला लागेल PVC पाईप, पाईप क्लिनर आणि पेपर कप. प्रथम आपण कपाला PVC पाईप इतके होल करून घेऊयात. नंतर गोलाकार कापलेले कार्डबोर्ड शीट आपण कपाला वरच्या बाजूला चिटकवून घेऊयात. या होलामध्ये आता आपण PVC पाईप घट्ट बसून घेऊयात. कंपनं कशी तयार होतात हे पाहण्यासाठी प्रथम आपण कपावर थर्माकोलचे गोळे ठेवूयात आणि PVC पाईपच्या एका बाजूला असा आवाज काढून फुंकर मारूयात. कंपनामुळे थर्माकोलचे गोळे उडू लागले आहेत. आता पाईप क्लिनरच्या साह्याने आपण हा साप तयार करून घेऊयात. हा सापही आपल्याला कंपनाच्या साह्याने डुलवायचा आहे. तो कपावर ठेवूयात आणि एका साईडला परत अशी फुंकर मारूयात. पहा किती छान साप बनतोय. आपण तयार केलेल्या कंपनाच्या आधारावर हा साप आता डोलू लागला आहे. आहे की नाही छान. अशा कंपनांवर आधारित प्रयोग तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर करू शकता आणि शिकूही शकता. धन्यवाद.